कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय झालं काय? हे काय आहे आई साहेब? काय म्हणजे तुमच्या लग्नाची तयारी आहे स्वयंवर? मला डेंजर आहे काय? कसा हवाय तुम्हासनी? तुम्ही एवढं सिरियसली घेतलं मला वाटलं नव्हतं. अहो तुमच्या बाबतीत आम्ही लई सिरियस आहोत. अहो पण हे असलं वर फिर काय नको? मुलगी कशी पसंत करणार? असं कसं लग्न करणार मी? काय मग कसं लग्न करायचंय तुम्हासनी? मन जुळली पाहिजे की हो? त्यासाठी भेट तर व्हायला पाहिजे की हो? आई साहेब पण असं एवढ्या सगळ्या पोरी आल्यात बिचाऱ्या, आणि त्यातली एक निवडायची ते कसं वाटतंय? ते चांगलं नाही वाटत. अहो त्या पोरीना काय प्रॉब्लेम नाही, तुम्हासनी काय प्रॉब्लेम आहे मग? अहो पण आई साहेब हे तुम्ही सुमतीला नग म्हणलात, आम्ही तुमचं ऐकलं. आता ह्या पोरींना भेटण्याआधीच नाही का म्हणताय? पण तुम्ही असं काय कराल आई शप्प, तुम्हाला अंदाज नव्हता बरं काय? आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो त्याचा अजून बी तुम्हासनी अंदाज नाही. पण म्हणून हे असं हे एवढ्या पोरी बघायच्या मी एकट्या ना? स्वयंवर असंच असतंय. एक पोरगी असते ना यातली एक बघा की हो? हो नाही हो आई साहेब माझे डोळे फिरायला लागलेत माहितीये काय, सगळं सेम सेम दिसाले मला. जा तुम्ही जरा कापड बदलून या. या कपडे आणि कशाला राहू दे आता. म्हणजे असं येणार वय स्वयंवरात? मग ह्याला काय होत हे चांगलं? उंची सलवार कुर्ता काढून ठेवलाय तो घाला. जा मावशी चला चला चला. ताई एवढं करून अधिपतीसनी कुणी बी पोरगी नाही आवडली तर तुझ्या चंचलाला सून करून घरी आणेन. भुवे तू लाख ठरवशील ग, पण ब्रह्मदेवानं अधिपतीची जिच्याशी गाठ बांधली असेल ना, ती पोरगी स्वतःच्या पायानं चालत उमराव लांडून येईल की नाही बघ. हा एवढ्या पोरी आल्या तिथं, यातली एखादी असेलच की या घरची सून? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.